तुम्ही आमच्यावरती राज्य करावं मान्यच नाही आम्हाला. तुमचे ते अधिकार जे आहे आम्हाला जे काही तुम्ही अधिकार देऊ इच्छिता चुलीत घाला. तुम्ही आमच्यावरती राज्य करणं आम्हाला मान्य नाही म्हणून कम्युनला वाढ मिळवताना बाबासाहेबांची हीच भूमिका होती. हिंदूंनी आमच्यावरती राज्य करावं हे आम्हाला मान्य नाही. काही मुद्दा लक्षात आला आता? आम्हाला आमचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करा. आम्ही स्वतंत्र आहोत, तुमचं राज्य आम्हाला नको आहे. तुम्ही आमच्यावरती राज्य करावं हे आम्हाला मान्य नाही ही त्यांची भूमिका होती. आणि हा मुद्दा जर आपल्याला कळला नाही तर बाबासाहेबांच्या त्या लढ्यामधलं काही कळलं नाही असं त्याचा अर्थ होतो. पुढे मग त्यांनी आणखी एक उदाहरण दिलं आहे, आपण फार खोलामध्ये जात नाही. असंच भांडण जे आहे ते रोममध्ये सुरू झालं होतं, रोमन साम्राज्यामध्ये, आणि त्यांची एक कॉन्स्टिट्यूशन तयार झाली आणि तिथेही पॅट्रिशियन आणि प्लेबियन असे दोन समाजगट होते. प्लेबियन हा कर्मचारी वर्ग होता, पॅट्रिशियन हा सरंजामशाही वर्ग होता, म्हणजे राज्य करणारे ॲरिस्टोक्रॅटिक क्लास वगैरे होता. आणि मग त्यांच्या त्या घटनेप्रमाणे असं ठरलं की दोन्ही समाजाचे समान प्रतिनिधी निवडून द्यायचे पार्लमेंटमध्ये, आणि घटनेने ते मान्य केलं. परंतु धर्म यांचं एक असल्यामुळं, ते देवी देवतांना त्या रोमन काळातल्या वाग मानत असल्यामुळं ह्या पॅट्रिशियन लोकांनी एक हुशारी केली. त्यांनी म्हटलं की प्लेबियन लोकांचे जे कोणी प्रतिनिधी तुम्ही निवडून द्या, तुम्ही निवडून द्यायच्या, ते आपल्या देवीला मान्य झाले पाहिजे, म्हणून देवीला कौल लावायचा, आणि देवी ज्याला मान्य करेल तो अंतिमतः पार्लमेंटमध्ये जाईल, बाकी दुसऱ्यांना जायचं नाही. परिणाम काय झाला की प्लेबियन लोकांचे जे सच्चे नेते होते आणि त्या लोकांनी निवडून दिलेले, नेमका देवीला कौल लागला की ते बाद व्हायचे आणि जो किरकोळ आहे त्याचा देवी स्वीकार करायचा. म्हणजे एकीकडे यांना हक्क मिळाले घटनेनं आणि त्या धार्मिक मूर्खपणामुळं गेले. काय देवीचा संबंध, त्या देवीच्या कौलाचा संबंध आहे, आम्ही निवडलं ना हे आमचं खरं आहे, लक्षात आलं. पण धर्माच्या त्या श्रद्धेनं, त्या भ्रमानं, त्या धर्मालाही मानसशी मानत असल्यामुळं त्या भ्रमानं त्यांना पछाडलं होतं आणि त्यांनी एवढा मोठा अधिकार मिळून सुद्धा तो कमावून टाकला. हे काही लक्षात आलं? एक्झॅक्टली तेच भारतामध्ये घडतं आहे जातीच्या नावानं. एक्झॅक्टली आपण कोण उमेदवार निवडून देतोय तिथली त्याची या देशातल्या मतदाराला अक्कल नाही. काय पाहतो तो? माझ्या जातीचा आहे का किंवा मला मान्य असणाऱ्या जातीचा आहे का? मग तो पक्षही मी ज्या जातीला मानतो, ज्यांच्या मधला मी समजतो, त्यांचा आहे का? म्हणजे आज या देशामध्ये पूर्णपणे धर्माच्या नावानं केलं जाणारं जातीय राजकारण आहे. आणि या जातीय राजकारणामुळं तुम्हाला चांगलं नेतृत्व लाभत नाही, सच्ची माणसं सत्तेवरती येत नाही, आणि म्हणून तुरुंगात बसून इलेक्शन लढवणारे आणि जिंकून येणारे लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळतात. काय भानगड याच्या पाठीमागले? जातीय भावना. म्हणून बौद्धांनी हा विचार केला पाहिजे की मी जातीतून मुक्त झाल्यानं भागत नाही, दॅट इज नॉट इनफ. हे आसपासचे जेवढे बहुजन समाज आहेत त्यांना सुद्धा जातीतून मुक्त करणं हे आवश्यक आहे, त्यामध्ये माझं हित आहे. डू अंडरस्टँड दिस? म्हणून बुद्ध धर्माचा प्रचार सर्व जातींच्या मध्ये करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांच्या मानसिक गुलामगिरीनं माझं नुकसान होणार आहे, नुसती माझी मानसिक गुलामगिरी नष्ट होऊन चालणार नाही. मी काय म्हणतो लक्षात येतं? ही बाबासाहेबांची भूमिका होती. म्हणून त्यांनी म्हटलं होतं मला भारत बौद्धमय करायचा आहे.
मला सांगा 50 वर्षांमध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी कोणते दिवे लावले? कोणते दिवे लावले? त्यांना कळलं हे मर्म? त्यांना हे मर्म नाही कळलं की केवळ माझी जात जाऊन चालत नाही, मी ज्यांच्या बरोबर या देशामध्ये राहतो आहे त्यांची सुद्धा जात संपणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा माझ्यासारखं बनणं आवश्यक आहे. जर असं झालं तरच पुढची प्रगती होऊ शकते, नाही तर नाही होऊ शकत. म्हणून बाबासाहेबांचा जातीय राजकारणाला कडवा विरोध होता आणि म्हणून त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही जी काही त्यांची जातीय संघटना होती त्याचा इतिहास आपण पाहणार आहोत. ती बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती की इथून पुढचं माझं राजकारण जातीभेद विरहित राहील आणि जाती तोडणारा राहील. ते बुद्ध धम्माच्या आदर्शावरती उभं राहील. पण ते काम करणारे त्यांचेच अनुयायी बौद्ध झाले नाही तर कोणते दिवे लावणार आहेत? घरातही लावणार नाही, दारातही लावणार नाही, राजकारण तर दूरच राहिलं. हे सत्य आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला कळणं फार आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांनी भयंकर उदाहरणं दिली आहेत दोन तीन आणि मग म्हणतात की मी जी काही आता उदाहरणं दिली तेवढी पुष्कळ आहे आणि मग ते फार महत्वाच्या मुद्द्यावरती येतात. तेवढा मुद्दा आपण घेऊ आणि हा कोर्स यावेळी समाप्त करू. त्यांनी काय म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी आणि ऐतिहासिक प्रमाण आहे ते. त्यांचा निष्कर्ष जो आहे तो असा आहे दॅट द इमॅन्सिपेशन ऑफ द माइंड and the soul is a necessary preliminary for the political expansion of the people. ha tancha nishkarsh ahe tacha artha asa ahe pa rajkiya vikas honyasathi manachi va atmyachi mukti hone ही आवश्यक अशी प्राथमिक गोष्ट आहे. आता त्या काळामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धर्म घेतला नव्हता म्हणून आत्मा शब्द आला आहे. त्या आत्म्याशी भांडत बसू नका. आता आपण फक्त मन म्हणायचं, नको तिथे वाद घालायची वृत्ती आपल्या समाजामध्ये आहे. म्हणून मी बोललो अरे बाबासाहेबांनी आत्मा कसा काय वापरला? अरे ते 36 सालचं भाषण आहे, धर्मांतराच्या अगोदरचं आहे, आत्ताचं नाही. आणि तेव्हा प्रचलित बोलीमध्ये ते बोलत होते. मी काही भरोसा नाही ना आंबेडकरी अनुयायांचा. हे इतके बुद्धिवादी आहेत की त्यांची बुद्धी कुठे गडबड करायला लागेल पत्ता लागत नाही. तर मग त्यांनी काय म्हटलं होतं, याचा मुख्य अर्थ असा आहे मराठीमध्ये ते पण लक्षात घेऊ. सामाजिक व धार्मिक प्रश्नांचा संबंध राजकीय संविधानाशी असतो. या प्रस्तावाच्या पुष्टत्व मी घेतलेली ही उदाहरणे अगदीच वेचक उदाहरणे आहेत असे वाटेल. कदाचित ती तशी असतीलही, परंतु त्यांचा एकाचा दुसऱ्याशी असलेला संबंध हा मर्यादित आहे अशी कल्पना करून घेऊ नये. उलट पक्षी कोणी असे म्हणू शकेल की सर्वसाधारणपणे सांगायचंय तर राजकीय क्रांत्यांच्या आधी नेहमी सामाजिक व धार्मिक क्रांत्या घडून आलेल्या आहेत. हे मुख्य तत्व आहे की राजकीय क्रांत्यांच्या आधी नेहमी सामाजिक आणि धार्मिक क्रांत्या घडून आलेल्या आहेत. आणि मग बाबासाहेबांनी उदाहरणं दिल्या. हा इतिहासाचा सिद्धांत आहे. लुथरने सुरू केलेली धार्मिक सुधारणा, मार्टिन लुथर किंग युरोपमध्ये
कॅथॉलिकच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं, मार्टिन लुथरला, आणि ख्रिश्चन धर्माला शह दिला आणि सुधारणा सुरू केली त्यांना. त्याचा परिणाम काय झाला? मार्टिन लुथरने सुरू केलेली धार्मिक सुधारणा हे युरोपियन लोकांच्या राजकीय बंधमुक्तीचे पूर्वचिन्ह होते. युरोपियन देशामध्ये राजकीय मुक्तीचं वारं व्हायला लागलं लुथरच्या त्या बंडामुळं. धर्माच्या विरुद्ध बंड केलं त्याने आणि मग तिथे लोकशाही वगैरे स्थापन व्हायला लागल्या. आता तो सारा इतिहास सांगायला आपला वेळ नाही. इंग्लंडमध्ये प्युरिटेनिझमने राजकीय स्वातंत्र्याची प्रस्थापना घडवून आणली. प्युरिटेनिझम हा ख्रिश्चन धर्मातला आणखी एक पंथ आहे, शुद्धीवादी. धर्माची शुद्धी करण्याची ती चळवळ होती. त्या चळवळीतून इंग्लंडमध्ये लोकशाही स्थापन झाली. चळवळ कुठली? धार्मिक. परिणाम, देशाचं भविष्य बदललं, लोकशाही स्थापन झाली तिथे. प्युरिटेनिझमने नव्या जगाचा पाया रचला. अमेरिकन स्वातंत्र्याचे युद्ध ज्याद्वारे जिंकले गेले तो प्युरिटेनिझम होता. म्हणजे अमेरिकन लोकांना स्वातंत्र्य युद्ध लढण्याची प्रेरणा झाली आणि ते लढले, त्याच्या पाठीमागे धार्मिक क्रांती होती, त्याचा प्रभाव होता. प्युरिटेनिझम ही धार्मिक चळवळ होती. तीच गोष्ट मुस्लिम साम्राज्याच्या बाबतीतही खरी आहे. अरबांची राजकीय सत्ता बनण्यापूर्वी त्यांना प्रेषित महम्मदाने सुरू केलेल्या धार्मिक क्रांतीतून जावं लागलं. महम्मदाने धार्मिक क्रांती केली, इस्लाम धर्म स्थापन केला. हे बेदुईन नावाचे जे काही अरब होते, टोळ्या टोळ्यानं राहत होते, तंबूत राहत होते, त्या वाळवंटात सगळीकडे भटकत होते, शेळ्या मेंढ्या पाळायच्या, त्याच्यावरती जगायचं, उत्पन्न शेतीचं काहीच नाही ना. आणि मग दुसरं जगण्याचं साधन काय? एकमेकाच्यावरती हल्ला करायचा, टोळ्याच होत्या. या टोळीने दुसऱ्या टोळीला उठायचं, दुसऱ्या टोळी, तिसऱ्या टोळी, आपापसात लुटमार करत जगायचं. त्या साऱ्या अरबांना महम्मदाने एकत्रित केलं, तुम्ही आपापसात लुटमार करायची नाही. तुम्ही हे का करता? तर तिथे अरबमध्ये खूप देवी देवता होते. त्या मक्क्याच्या मंदिरामध्ये खूप देवी देवता होते. याने एकेश्वरवाद पुकारला, ईश्वराचा कुठला रूप असत नाही म्हणून हे सारे रूप नष्ट करायचे. त्याप्रमाणे ती केली नष्ट. या टोळ्यांना एकत्रित यायला सांगितलं की तुम्ही एकोप्यानं लढायचं. पण लढायचं कोणाशी? लढाई बंद नाही केली. महम्मदाने फार मोठी हुशारी केली बा, लढाई बंद नाही केली, लढायचं. परंतु तुम्ही एक व्हायचं आणि तुमच्या सारखे जे नाहीत त्यांच्याशी लढायचं. समज म्या, म्हणजे तुम्ही इस्लाम आहात, इस्लाम कबूल केला, तुम्ही आपापसात नाही लढायचं. तुम्ही कोणाशी? जे गैर मुस्लिम असेल त्यांच्याशी तुम्ही लढायचं आणि एकोप्याने लढायचं. मग एकोप्याने लढण्यामध्ये आणखी एक फार मोठा जोरदार सिद्धांत इस्लामनं मांडला आणि ते एक कारण आहे इस्लाम एवढा पसरला का, प्रसार काय पावला. त्यानं सांगितले की जो सैनिक मुसलमान हा असा एकोप्यानं दुसऱ्यांशी लढतो आणि त्या लढाईमध्ये जे काही मिळवतो जीत, त्याला बरकत म्हणतात. ते बरकत, ही जी बरकत मिळते त्याची वाटणी कशी करायची? पूर्वीपासून प्रथा होती की राजाचा हिस्सा सर्वात मोठा, शिपायाच्या पदरात तोटा, त्याला कोणी विचारतो? लक्षात आलं ना? त्यामुळे विषम होतं काय, सारी लुटमार राजाकडे जायची, सामान्य शिपायाला काय मिळतं? महम्मदाने फार मोठा बदल केला. महम्मदाने तिथे समतेचं तत्व लागू केलं आणि जी बरकत मिळते ती राजापासून त्या शिपायापर्यंत सर्वांना समान वाटायची अशा प्रकारचा काय झाला. पहा सायकोलॉजी कशी आहे ते. परिणाम त्याचा असा झाला की एक सामान्य शिपाई जीवाची बाजी लावून लढायला लागला, जिंकायचंच ह्या जिद्दीने लढायला लागला. एवढी मोठी जिद्द इतर कुठलाही समाज त्या काळातला, इतर कुठलाही धर्म त्या काळातला लोकांच्या मध्ये निर्माण करू शकला नाही. यु गेट द पॉइंट. आणि त्यामुळं त्यांनी नुसत्या विजयाच्या धाडी सुरू केल्या. सारा अरब प्रांत ते वाळवंट जिंकून टाकलं. कॉन्स्टँटिनोपल पर्यंत म्हणजे टर्की पर्यंत त्यांनी मुसंडी मारली
परंतु कॉन्स्टेंटिनेपल त्यांना जिंकता आलं नाही, त्यामुळं युरोप खंडामध्ये इस्लाम शिरला नाही, तर तिथली ख्रिश्चॅनिटी त्यांनी नष्ट केली असते आणि युरोप खंड सारा मुसलमान झाला असता. हे लक्षात येतं? त्यामुळे तिथे धर्मतत्व, माणुसकीचं तत्व, उच्च जीवन ही भानगड नाही. भानगड कुठली आहे तिथे? संघर्ष करून जगायच होता, स्वतः जगायचं असेल मारा दुसऱ्याला खुशाल, तर असा तो मामला आहे आणि तो मार्ग काही योग्य नाही. परंतु हे मुख्य कारण आहे म्हणून बाबासाहेबांनी म्हटलंय की त्याने अगोदर धार्मिक क्रांती केली आणि धार्मिक क्रांतीमुळे राजकीय क्रांती झाली. मुसलमानांची साम्राज्याची साम्राज्य स्थापन झाली, सत्ताधीश झाले जिथे गेले तिथे. त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की ते सैनिक एकोप्याने का लढत होते? न्याय होता तिथे, समता होती, बाकीचे का लढू शकत नव्हते? ते त्याला फायदाच होता. हा मुद्दा लक्षात आला. इतकेच काय, भारतीय इतिहास देखील याच निष्कर्षांना पुष्टी देतो. चंद्रगुप्ताने घडवून आणलेल्या राजकीय क्रांतीच्या आधी बुद्धाची धार्मिक व सामाजिक क्रांती घडली होती. चंद्रगुप्त विनाकारण उदय पावला नाही. राजसत्ता कशा प्रकारचं शोषण करते याच्यावरती प्रकाश टाकणारी बुद्धाची क्रांती घडलेली होती, न्यायाची, की माणसाला असा न्याय द्यावा लागतो. आणि बुद्ध धर्माचा प्रचार झाला, लोकांच्या डोक्यामध्ये ते सिद्धांत, ते सत्य रुजलं आणि राजकीय क्रांतीसाठी वातावरण तयार झालं आणि त्यामधून चंद्रगुप्तासारखा राजा उभा राहिला आणि समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला. ह्या चंद्रगुप्ताचाच पुढचा पार्ट म्हणजे राजा अशोक. आणि राजा अशोकानं या देशामध्ये बुद्ध धर्माच्या तत्वानुसार, न्यायानुसार, खऱ्या अर्थानं धम्म राज्य स्थापन केलं. जगाच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलेलं नाही जे राजा अशोकानं स्थापन करून दाखवलं की धम्माप्रमाणं न्यायाचं राज्य करता येऊ शकतं. साऱ्या जगाला आणि मानवजातीला त्यांना आदर्श घालून दिला, स्वतः करून दाखवलं. मूळ काय होतं? बुद्धानं केलेली धम्म क्रांती. पुढे म्हणतात, शिवाजीने घडवलेल्या राज आणि त्या मानसिकतेमुळे त्याला अनुकूल अशा प्रकारचं जेव्हा राजकीय नेतृत्व उभं राहिलं तेव्हा समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला. शिवाजीच्या पाठीशी का लोक उभे राहिले? कारण असं न्यायाची भूमिका त्यांचं होती की भेदामेद धर्म अमंगळ आहे म्हणून. म्हणून त्यांना सर्व जातीचे लोक आपल्या सैन्यामध्ये घेतले. महाराणा सुद्धा त्यांनी किल्लेदार केलं, तिथे भेदाभेद केला नाही. कारण लोकांच्या मनामध्ये ती भावना रुजलेली होती. त्याचा प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रामध्ये प्रयोग शिवाजीने केला आणि शिवाजीला समर्थन मिळालं आणि मराठ्यांचं राज्य स्थापन होऊ शकलं त्या काळामध्ये. हे लक्षात आलं ना? शिवाजी शिखांच्या राजकीय क्रांती आधी गुरु नानक यांनी धार्मिक व सामाजिक क्रांती घडवून आणली होती. गुरु नानकांनी काय म्हटलं होतं? अन्यायामध्ये हा समाज, परकीय गुलामगिरीमध्ये हा समाज, हीन दीन झालेला, कोणी अन्याय करावं यांना मुकाट्यानं सहन करावं. गुरु नानकांनी प्रतिज्ञा केली, इन चिडियों को तो मैं शेर बनाऊंगा. काय घोषणा आहे पा? इन चिडियों को तो मैं शेर बनाऊंगा. आणि ते जर करायचं असेल तर जातीभेद तुटला पाहिजे, त्यामुळे एकच परमेश्वर. म्हणून त्यांची घोषणा काय? सत्य काय, परमेश्वर दुसरा कोणी नाही. निळ्या संतांच्या शिकवणी घेतल्या, त्या एकत्रित केल्या, तो त्यांचा धर्मग्रंथ. त्यांचे लगातार धर्मगुरू झाले आणि शेवटी गुरु गोविंद सिंगाच्या नंतर ते बंद केलं. गोविंद सिंगानं आणखी एक महत्वाची गोष्ट केली की लोकांच्या मध्ये न्यायाचं, समतेचं, माणुसकीचं नातं हे निर्माण व्हावं याचा प्रचार जसा समाजामध्ये वाढला त्याप्रमाणे शीख धर्मामध्ये जिद्द वाढत गेले आणि पुढे गोविंद सिंगाने त्यांना शस्त्र दिलं. गुरु गोविंद सिंगाने त्यांच्या हातामध्ये शस्त्र दिलं. ती मोठी मजेशीर कहाणी आहे बरं. त्याने एकदा आपल्या तंबूमध्ये लोक सारे गोळा झाले होते, त्यांना उपदेश वगैरे केला
आणि दळ सोडले की मला असे अनुयायी पाहिजेत जे मला देवाला बळी द्यायचे म्हणे, देवाच्या पुढे कापायचे, असे अनुयायी पाहिजेत. कोण आहे म्हणून पाच लोक उभे राहिले, त्यामध्ये तीन पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते. एक क्षत्रिय होता आणि एक आणखी कुठल्या तरी जातीचा होता. पाच लोक उभे राहिले, त्याने एकेकाला बोलावून घेतलं, आपल्या तंबू मध्ये नेलं पहिल्याला, आणि थोड्या वेळामध्ये लागलीच बाहेर आले तर तलवार रक्ताने माखलेली. म्हणजे पाहणाऱ्या लोकांच्या अंतकरणाचं पाणी पाणी झालं ना, काय अवस्था झाली असेल बा, अरे खरंच मारलं की ना. पण गुरु होता ना, मग दुसरा कोण, हा दुसरा गेला, त्याला आतमध्ये नेलं, परत आपली तलवार घेऊन बाहेर. असे पाचही लोक आतमध्ये नेले, अरे और कोण आहे म्हणून. तर मग बरेच लोक तयार झाले, ते म्हणलं ठीक आहे म्हणून. या पाच लोकांचा बळी दिलेला आहे जे सत्यासाठी